रसिक श्रोते हो नमस्कार. काही माणसं ही हसून दाखवत असतात तर काही माणसं रडून दाखवतात. काही माणसं स्वतःचं दुःख पापण्यांवर पेलून धरतात तर काही माणसं समोर बसलेल्या माणसांच्या दुःखांना दूर करण्याचा प्रयत्न करतात. काही माणसं व्यथा वेदना संवेदनांच्या पलीकडे जाऊन आनंदाचं लिंपण लावण्याचं काम करतात तर काही माणसं दुसऱ्यांच्या दुःखावर असलेल्या खपल्या काढण्याचं काम करतात. काही समोर बसलेले प्रेक्षक समोरच्याला बोलताच येऊ नये यासाठी गप्प बसतात तर तुमच्यासारखे प्रेक्षक मी स्टेजवर येत असताना जोरदार टाळ्या वाजवतात तेव्हा असे प्रेक्षक अशी काळाची गरज निर्माण करतात आणि मग याच काळाच्या गरजेमधून माणसं ही वेगवेगळी असली तरी व्यक्ती एक असते आणि प्रवृत्ती अनेक दिसायला लागतात. अशीच व्यक्ती एक मात्र प्रवृत्ती अनेक अशी ज्यांची ओळख जगभरात प्रसिद्ध झाली ते म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. आणि मग हेच ट्रम्प तब्बल 24 देशांमध्ये फिरतात आणि या 24 देशांमध्ये फिरत असताना 24 वेगवेगळ्या भूमिका घेऊन फिरतात आणि मग ज्याचे त्याचे ट्रम्प आम्हाला वेगवेगळे दिसायला लागतात आणि तोच विषय मांडण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे नेते वक्ते रसिक श्रोते आणि न्यायदानाचा तराजू हातात घेऊन बसणाऱ्या न्यायदात्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. मी स्पर्धोकोड क्रमांक 8 प्रगल्भ व्यासपीठावरून विषय चिंतन करतोय देशोदेशीचे ट्रम्प. प्रस्तुत विषयाचा पहिला मुद्दा मांडत असताना मुळात देशोदेशीचे ट्रम्प असा विषय जेव्हा मला आला तेव्हा देशोदेशीचे हे नाव वाचल्यानंतर देशोदेशीचे नावाचं एक पुस्तक आहे ज्या पुस्तकामध्ये थोर समाज सुधारकांपासून थोर विचारवंतांपर्यंत आणि थोर विचारवंतांपर्यंत तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांपर्यंत लिहिलेलं दिसायला लागतं. मग लिहिलेलं दिसायला लागल्यानंतर ट्रम्प एक व्यक्ती म्हणून जेवढी गरजेची आहे तेवढी एक प्रवृत्ती म्हणून सुद्धा मला गरजेची वाटायला लागते आणि मग याच ट्रम्प प्रवृत्तीचं नेतृत्व जगातले 5 देश करताना दिसतात ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव अर्थात अमेरिकेचं असतं, दुसरं नाव भारताचं असतं, तिसरं नाव चीनचं असतं, चौथं नाव जपानचं असतं आणि पाचवं नाव दक्षिण कोरियाचं असतं. मग या देशांना पाहिल्यानंतर एकूणच ट्रम्प ही प्रवृत्ती जगाच्या पाठीवर नेतृत्व करताना जरी दिसत असली तरी ती ट्रम्प प्रवृत्ती तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांना उपयोगी आहे का तर याचं उत्तर नकळत नाही असं मिळतं. म्हणजे होतं नेमकं काय तर अमेरिकेमध्ये निवडणूक येते आणि या निवडणुकीच्या वेळेस ट्रम्प असं सांगतात की तुम्ही तुमच्या देशाचा कारभार एखाद्या स्त्रीच्या हाती देणार का. मग या प्रश्नावरून ट्रम्प यांची महिलेविषयीची असलेली धोरणं आमच्या लक्षात येतात पण तेच ट्रम्प 24 वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत असताना आपल्या अर्धांगिनाला सोबत घेऊन फिरतात आणि एकमेकांच्या बरोबर राहून आमच्या इथे कशी स्त्री पुरुष समानता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि मग अशा वेळेस स्त्रीमुक्ती असावी पण त्याच्यात माझी बायको नसावी ही संकल्पना मोडून स्त्रीमुक्ती असावी त्याच्यात माझी बायको असावी पण दुसऱ्यांची बायको त्याच्यात नसावी ही नवीन संकल्पना जर कोणी दिली असेल तर ती ट्रम्प यांनी दिली असं म्हणण्याला काही हरकत नाही. बरं, हेच ट्रम्प 24 वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा फिरतात तेव्हा त्यांची भूमिका बदलते. म्हणजे हे ट्रम्प आमच्या भारतात यायला निघतात आणि तेव्हा असं सांगतात की नरेंद्र मोदी माझे फार जवळचे मित्र आहेत पण तरी सुद्धा मला भारतात अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून खूप सारी गुंतवणूक करणं बरोबर वाटत नाही. तेच ट्रम्प बाहेरच्या देशांमध्ये जेव्हा जातात तेव्हा ते असं सांगतात की भारत ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर मात्र तुम्हाला नफा होणार. बरं, हेच ट्रम्प एकीकडे असं सांगतात की आतंकवादांच्या विरोधात उभा राहण्यासाठी आम्ही कणखर आहोत पण तेच ट्रम्प पाकिस्तानसारख्या देशाला शस्त्र पुरवठा करताना दिसतात आणि हेच ट्रम्प याच्याही पुढे जाऊन कधी कधी बोल वचन देताना सुद्धा दिसतात तेव्हा हेच ट्रम्प वेगवेगळी भूमिका घेऊन वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे ट्रम्प तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उभा राहतात. मग प्रस्तुत विषयाचा दुसरा मुद्दा मांडत असताना हे ट्रम्प भारतात कोणाच्या दृष्टिकोनातून दिसतात तर आमच्या भारतात असलेले नरेंद्र मोदी हे सुद्धा मला कधीतरी ट्रम्प वाटायला लागतात. म्हणजे अमेरिकेमध्ये निवडणूक येते आणि बेरोजगारीचा प्रश्न उचलला जातो, अमेरिकेमध्ये निवडणूक येते त्याच्यानंतर बेरोजगारी बरोबर तेथील वार्षिक दर वाढवण्याचा प्रश्न उभा केला जातो आणि आमच्या इथे निवडणूक आल्यानंतर बेरोजगारीच्या नावाखाली निवडणूक लढवली जाते आणि अच्छे दिन आयंगेच्या नावाखाली हातात गाजरं दिली जातात आणि मग याच्या पुढे जाऊन अच्छे दिन आयंगे भारत महासत्ता बनेल अशी वेगवेगळी स्वप्न दाखवणारे सुद्धा आमचे नरेंद्र मोदी दिसायला लागतात. मग हे जरी साम्य असलं तरी सर्वात मोठं साम्य मला काय वाटतं तर अमेरिकेतला एक पत्रकार असं लिहितो की जगाच्या पाठीवर सर्वात जास्त खोटं जर कोणी बोलत असेल तर ते ट्रम्प असतात आणि आमच्यासारख्या भारतीयांना नक्कीच माहिती आहे आमच्या भारतात जर सर्वात जास्त खोटं कोणी बोलत असेल तर ते नरेंद्र मोदी असतात. म्हणजे आम्ही नेटवरती फेकू नाव टाकल्यानंतर दुर्दैवाने त्याच्यावर आमच्या पंतप्रधानांचा फोटो येतो त्या निष्कर्षावरून मी इथपर्यंत पोहोचतो आणि मग आमच्या भारताचे ट्रम्प मला कुठेतरी नरेंद्र मोदी वाटायला लागतात. प्रस्तुत विषयाचा दुसरा मुद्दा मांडत असताना चीनमध्ये सुद्धा काही ट्रम्प आम्हाला दिसायला लागतात.
म्हणजे चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरसची लागण 20,000 लोकांना होते तेव्हा त्या लोकांना सरळ गोळ्या मारून टाका असं जेव्हा सांगण्यात येतं तेव्हा ही ट्रम्पची क्रूर प्रवृत्ती मला चायनामध्ये सुद्धा दिसायला लागते. विषयाचा तिसरा मुद्दा मांडत असताना मला पाकिस्तानमध्ये असलेल्या इम्रान खान यांच्या दृष्टिकोनात सुद्धा ट्रम्प दिसायला लागतो. म्हणजे एकीकडे त्यांचा अर्थसंकल्प दाखवला जातो आणि आमच्या इथे असलेल्या समाज माध्यमांवरती एक संदेश फिरतो की भारतात असलेल्या केश कर्तनालयात जेवढा खर्च होतो तो खर्च यांच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे आणि जे पाकिस्तान कर्जबाजारी देशांच्या दृष्टिकोनातून लाईनीत बसलेलं असतं ते पाकिस्तान असं सांगतं की भारताने जर आमच्यावर आक्रमण केलं तर आम्ही त्यांना प्रतिउत्तर देऊ. म्हणजे कोणत्याही प्रकारचा विचार न करता बेभान काहीतरी वक्तव्य ठोकून द्यायचं ही प्रवृत्ती ट्रम्पची मला इम्रान खान यांच्यामध्ये सुद्धा दिसायला लागते. मग विषयाचा पाचवा मुद्दा मांडत असताना 1999 आपली सत्ता जाईल यासाठी पुतीन आतंकवादी हल्ले घडवतो आणि सत्तेसाठी वाटेल ते करायला आम्ही तयार आहोत असं सांगायला दिसतो तेव्हा ट्रम्पची हीच प्रवृत्ती मला कुठेतरी पुतीन यांच्यामध्ये सुद्धा दिसायला लागते. बरं मग देश विदेशातून फिरत असताना ट्रम्पची प्रवृत्ती आम्हाला जिकडे तिकडे दिसते पण ट्रम्प हे फक्त वाईटच आहेत असं मुळीच नाही बरं का. ट्रम्प हे चांगले सुद्धा आहेत आणि याचा प्रत्यय मला आज सकाळीच आला. म्हणजे आज सकाळी बातम्या पाहत असताना अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आणि याच्यामध्ये $50 कोटी तरतूद करणारे सुद्धा ट्रम्प दिसायला लागतात. आपल्या उद्योगधंद्यांमधून मिळालेला नफा सर्वसामान्य लोकांसाठी देणारे सुद्धा ट्रम्प दिसायला लागतात आणि याच्याही पुढे जाऊन रस्त्याच्या एका कड्यापासून आदिवासी पड्यांपर्यंत राहणाऱ्या लोकांना जीवन जगता यावं यासाठी कुठेतरी प्रयत्न करणारे ट्रम्प दिसायला लागतात. मग मित्रांनो ही ट्रम्प प्रवृत्ती आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून का घेत नाही, आम्ही नकारात्मक दृष्टिकोनातून का घेतली आणि याच्या मागचं नेमकं कारण काय याच्याविषयी बोलणं मला गरजेचं वाटायला लागतं. मग याच्याकडे राज्यकर्ते जबाबदार आहेत पण त्याचबरोबर येथील जनता सुद्धा जबाबदार आहे. म्हणजे हिटलर असं सांगतो की एका कोंबडीला उचला त्याचे 2 पंख छाटून टाका आणि त्या कोंबडीच्या पुढे 2 दाणे टाका ते सगळं दुःख विसरते आणि त्या दाण्यांच्या मागे लागते. आमच्या इथे असलेल्या जनतेचं हेच झालंय. आमच्या जगात राहणाऱ्या जनतेला कितीही तुम्ही त्रास द्या मात्र निवडणुकीच्या पूर्वी नोटांचं लिंपण लावलं की आम्ही पुन्हा एकदा राज्यकर्त्यांच्या मागे धावतो आणि ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे. मग राज्यकर्त्यांना सुधरवण्यासाठी आम्ही नेमकं काय केलं पाहिजे तर मला विचाराल तर मला असं वाटतं जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तर प्रत्येक गोष्टीमध्ये अनुभवाची आणि शिक्षणाची अड घातली जाते. सर मला असं वाटतं की आज आमच्या भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर कुठलाही नेता राजकारणात जर येऊ पाहत असेल तर त्याला कमीत कमी 5 वर्ष सैन्याचा अनुभव असावा. ही अट ज्या दिवशी घातली जाईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने ट्रम्प प्रवृत्ती ही नकारात्मक दृष्टिकोनातून घेण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोनातून घेऊन लोकांचं कल्याण कसं होईल यासाठी काम करणारी लोकं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उभा राहायला लागतील. मग आमच्या इथे असलेले राज्यकर्ते हे लोकशाहीच्या दिशेने जातात ही गोष्ट खरी आहे पण ती लोकशाही नेमकी कशी असते तर बॅरिस्टर नाथपै सांगतात की ठेच जेव्हा सर्वसामान्य माणसाला लागते आणि अश्रू सरकारच्या डोळ्यात येतं तेव्हा ती खरी लोकशाही असते. पण दुर्दैवाने आमच्या भारतात निर्माण झालेली लोकशाही ही राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांसाठी राज्यकर्त्यांकडून चालवला गेलेला कारभार अशी लोकशाही आहे. मला असं वाटतं ट्रम्प प्रवृत्ती आमच्यात रुजावी पण ती सकारात्मक दृष्टिकोनातून रुजावी आणि ट्रम्प एक व्यक्ती म्हणून कसे आहेत याच्याविषयी बोलण्यापेक्षा ट्रम्प एक प्रवृत्ती म्हणून तलवारीच्या दुधारी धारेसारखे आहेत तिला जर सकारात्मक चालवाल तर नक्कीच आपला विजय होऊ शकतो. तिला जर सकारात्मक दृष्टिकोनातून चालवाल तर याच्यातून विकास होऊ शकतो. जो विकास तुम्हाला आम्हाला माफक अपेक्षित आहे तो विकास इथे व्हावा आणि ट्रम्प प्रवृत्ती तुमच्या आमच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून जावी एवढाच माफक आशावाद व्यक्त करतो आणि व्यासपीठाची रजा घेत असताना एवढंच सांगतो हर एक कथा से यहा इन्कलाब उठना चाहिए, हर एक कथा से यहा इन्कलाब उठना चाहिए, हर एक कथा से यहा इतिहास रचना चाहिए. सिर्फ शोर मचाना हमारा मकसद नहीं जनाब, हमारी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए. मनपूर्वक धन्यवाद.